दक्षिण सोलापूरच्या आम सभेमध्ये मंद्रूप एमआयडीसीचा महत्त्वपूर्ण विषय मांडण्यात आला आणि या संदर्भात एकमताने ठरावही मंजूर करण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप इथल्या प्रस्तावित एमआयडीसीला काही स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला असून सातबाराच्या एमआयडीसीवरील नोंदी हटवाव्यात यासाठी शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या आमसभेत मंद्रूप एमआयडीसीचा विषय पुढे आला. मंद्रूपचे भाजपचे कार्यकर्ते गौरीशंकर मेणगुडले आणि युवा नेते यतीन शहा यांनी एमआयडीसीचा विषय लावून धरला. सुरुवातीला मेणगुडले यांनी मंद्रूप गावातील शेतकऱ्यांनी एमआयडीसीला विरोध केला. ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यांनी शेती द्यायची नाही, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वगळून मंद्रूपला एमआयडीसी व्हावी असा ठराव करावा अशी मागणी करण्यात आली. याला यतीन शहा यांनी अनुमोदन दिलं. हा दक्षिण तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय आहे. एमआयडीसी झाल्यास त्या भागातील हजारो बेरोजगारांना रोजगार मिळेल म्हणून ठराव करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी हातवर करून ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यांची शेती वगळून मंद्रूपला एमआयडीसी व्हावी यासाठी आपण ठराव करावा एवढं मी आपल्या विनंती करत असतो. फार महत्वाचा विषय आहे. जे शेतकरी या ठिकाणी आंदोलन करतायत त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात आम्हाला काही बोलायचं नाही, पण ज्या शेतकऱ्यांची मानसिकता त्या ठिकाणी एमआयडीसी करण्याची आहे ती एमआयडीसी मंजूर द्यायची झाली पाहिजे असा एक मुली ठराव या आमसभेमध्ये होणार असून मी आग्रहाची या ठिकाणी विनंती करणार आहे. मंद्रूप एमआयडीसी होणं गरजेचं आहे. त्या भागातील तरुण बेरोजगार लोकांना त्या ठिकाणी काम मिळावं. माननीय आमदार सुभाष देशमुख यांनी मंजूर केलेली एमआयडीसी मंद्रूप येथे व्हावी असा एक मुली ठराव आमसभेने करावा.